तेव्हा एक महिना झालेला आहे एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन सुरू आहे, मात्र आता या कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याबाबत राज्य सरकार गंभीर विचार करतंय, मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेतला जाईल अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिलेली आहे. यानंतर जाऊया थेट नाशिकला, साहित्य संमेलन सुरू आहे त्या ठिकाणी. कुसुमाग्रज साहित्य नगरीचे संमेलन होत आहे. लोकहितवादी मंडळ या संस्थेची स्थापना तात्यासाहेब शिरोडकर तथा आपल्या कुसुमाग्रजांनी 7 दशकांपूर्वी केली. लोकहितवादी मंडळ नाटक, संगीत, परफॉर्मिंग आर्ट्स विभागात काम करीत असतं. आकाराने लहान पण सांस्कृतिक क्षेत्रात महान असणाऱ्या या लोकहितवादी मंडळाला साहित्य संमेलनाच्या आयोजनात प्रारंभी गोखले एज्युकेशन सोसायटीचे सहाय्य लाभले. मी गोसावी सरांचे आभार मानतो. मार्च महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला स्थगिती दिली गेली. संमेलनाची दुसरी लाट संपली आणि ताबडतोब हे संमेलन घ्यावं अशी सूचना आली. अवघ्या 2 ते 3 आठवड्यामध्ये आपल्याला सगळ्या पाहुणे मंडळींना बोलवणं, मंडपापासून लहान सहान गोष्टींमध्ये तयारी करणं, राहण्याची सोय, जेवणाची सोय, गाड्यांची सोय, पुस्तकांची मांडणी, हे अतिशय मोठं काम खरं म्हणजे. पण आमच्या सगळ्या सहकाऱ्यांनी जे आहे लिलया ते पेललं आणि मध्ये 2 दिवस जे पाऊस आला त्यानं तर आमचं झोपच उडवली. रोज वर्तमानपत्र 2-3 दिवस पाहिले का नुसते चिखलाचेच फोटो यायचे. पाणी शिरलंय, पाणी शिरलंय. आणि मी सांगायचो, काही काळजी करू नका, मुख्य मंडपामध्ये एक थेंबसुद्धा पाणी येणार नाही आणि हे संमेलन उत्कृष्टरित्या पार पडेल. सगळे कार्यक्रम अगदी व्यवस्थित वेळेप्रमाणे पार पडणार म्हणजे पडणार. छत्रपतींचा विचार म्हणजे